हरे कृष्णा सगाना भगवद गीता अध्ययनाचा आजचा आपला 7वा अध्याय अध्याय सुरू करण्यापूर्वी आपण रोजप्रमाणे प्रणाम मंत्र म्हणूया आणि अध्यायाला सुरुवात करूया. ओम नमो भगवते वासुदेवाय, ओम नमो भगवते वासुदेवाय, ओम नमो भगवते वासुदेवाय. गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णु गुरुर्देवो महेश्वर, गुरु साक्षात परब्रह्म तस्मै श्री गुरवे नमः. ओम अज्ञानतिमिरांधस्य ज्ञानांजनशलाकया चक्षुरुन्मीलितं येन तस्मै श्री गुरवे नमः. नमः ओम विष्णुपादाय कृष्णपृष्ठाय भूतले श्रीमते भक्तिवेदान्त स्वामी इति नामिने. नमस्ते सरस्वती देवे गौरवाणी प्रचारिणे निर्विशेष शून्यवादी पाश्चात्य देश तारिणे. जय श्री कृष्ण चैतन्य प्रभो नित्यानंद श्री अद्वैत गदाधर श्रीवासादि गौर भक्त वृंद. हरे कृष्णा 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 हरे हरे, हरे राम 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 हरे हरे. हरे कृष्णा 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 हरे हरे, हरे राम 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 हरे हरे. हरे कृष्णा 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 हरे हरे, हरे राम 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 हरे हरे. हरे कृष्णा 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 हरे हरे, हरे राम 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 हरे हरे. हरे कृष्णा सगळ्यांना, पुन्हा एकदा सगळ्यांचं खूप खूप स्वागत आहे. आजचा आपला 7वा दिवस 7वा अध्याय. आपण अध्याय सुरू करण्यापूर्वी श्री श्री राधा गोविंद यांना साष्टांग वंदन करूया. आपले गुरु श्री श्रील प्रभुपाद यांनाही आपण साष्टांग वंदन करूया. नामनिष्ठ दास प्रभू ज्यांच्यामुळे आपण ऑनलाइन भगवद गीता शिकतो आहोत त्यांनाही साष्टांग वंदन करूया. आणि सगळ्यात शेवटी सर्व कृष्ण सेवकांना ज्यांच्यामुळे आपला हा 18 दिवसाचा कोर्स उत्तम पद्धतीने सुरू आहे. तर आपण आजपासून 7व्या अध्यायाला म्हणजे भगवद्गीतेच्या दुसऱ्या टप्प्याला किंवा दुसऱ्या पडावाला आपण सुरुवात करणार आहोत. तर मला कोणी सांगेल का की आपला पहिला पडाव कुठला होता? हरे कृष्णा आठवत आहे का? हरे कृष्णा. ज्ञान मार्ग, ज्ञान योग। नाही, आज आठवत आहे. ता अच्छा ठीक आहे, हरकत नाही, चांगला प्रयत्न होता. तर आपला पहिला टप्पा होता कर्मयोग. आता आपण शिकणार आहोत भक्ती योग. आणि शेवटचा टप्पा जो आहे आपला म्हणजे अध्याय नंबर 13 ते अध्याय नंबर 18 आहे ज्ञान योग. अध्याय नंबर 1 पासून अध्याय नंबर 6 पर्यंत आपण कर्मयोग पाहिला. ठीक आहे, मग आता आपण कालच्या अध्यायात काय पाहिलं? हरे कृष्ण हरे कृष्ण माताजी, हरे कृष्ण. भगवंताशी कनेक्ट कसे राहणे? अच्छा, आणि कालच्या अध्यायाचं नाव काय होतं? ध्यान योग, अच्छा हा, हरे कृष्णा, खूप छान. तर आपण अष्टांग योग। हो, ध्यान योगामध्ये आपण अष्टांग योग शिकलो. हो, खूप छान, हरे कृष्णा. मग आपण आपण काय शिकलो कालच्या अध्यायामध्ये? की ध्यानाद्वारे भगवंतापर्यंत आपण कसं पोहोचू शकतो. म्हणजे आपण कर्मयोग, पहिले आपण कर्मयोगात काय पाहिलं की कर्माद्वारे आपण भगवंतापर्यंत कसं पोहोचू शकतो. मग भगवंत कोण आहेत, मग ते ज्ञान आपण पाहिलं, मग ज्ञानाद्वारे मग ते ज्ञान घेऊन भगवंताची ओळख पटवून ते कोण आहेत भगवंत, ते ज्ञान घेऊन ज्ञानाद्वारे आपण भगवंतापर्यंत कसं पोहोचू शकतो. आणि मग ते करत असताना कर्म तर करायचं आहे, कर्मयोग विशिष्य ते असं कुठेतरी सांगता आहेत.
मग ते कर्म करताना ते भक्तियुक्त कर्म करणं, मग आपण त्या कर्म ची आपल्याला कर्म करायचं आहे, पण कर्माच्या फळाचा त्याग करायचा आहे, म्हणजे आपल्याला कर्मसन्यासी व्हायचं आहे. म्हणजे कर्मसन्यासातून आपण कसं भगवंतापर्यंत पोहोचू शकतो, आणि मग सगळ्यात शेवटी आपल्याला ध्यानाद्वारे आपण कसं, म्हणजे तुम्ही ज्ञानाद्वारे, कर्माद्वारे आणि तुम्ही ध्यानाद्वारे कसं भगवंतापर्यंत पोहोचू शकतात, तसे वेगवेगळ्या मार्गाने तुम्ही भगवंतापर्यंत पोहोचू शकतात. वेगवेगळ्या पायऱ्या आहेत, ते त्या टप्पे गाठत त्या वेगवेगळ्या पायऱ्या तुम्ही पार पडत तुम्ही भगवंतापर्यंत पोहोचू शकतात, हे आपण कर्मयोगामध्ये पाहिलं. मग कालच्या आपल्या 6व्या अध्यायामध्ये आपण काय पाहिलं की ध्यान योग. मग ध्यानाचे ते अष्टांग योग आहेत जे 6-8 प्रकार आहेत. मग ते यम नियम, त्याच्यानंतर प्राणायाम, प्रत्याहार, हे वेगवेगळ्या प्रकाराने की आपण वेगवेगळ्या प्रकाराने किंवा वेगवेगळे टप्पे पार पडत पडत आपण शेवटी समाधी अवस्थेपर्यंत आणि त्याच्यानंतर आपण आत्मसाक्षात्कारापर्यंत कसं पोहोचू शकतो हे कुठेतरी काल पाहिलं. आणि मग हे सगळं सुरू असताना आपल्याला मनाला संयमित ठेवायचं आहे, इंद्रियांना संयमित ठेवायचं आहे, असं सगळं भगवंत सांगत आहेत. अर्जुनाला लगेच प्रश्न पडला, मनाला कसं संयमित ठेवायचं, मन तर सैरावैरा इकडे तिकडे पळत असतं. मनाचा वेग किती आहे तर 9,00,000 माईल्स पर सेकंद असा इतका वेग आहे मनाचा. मग कसं शक्य आहे, असा प्रश्न पडल्यावर भगवंताने उत्तर दिलेलं आहे की मनाला तुम्ही संयमित करणं हे केवळ अशक्य आहे. पण अशक्य जरी असलं तरी तुम्ही ते प्रयत्नांनी ते तुम्ही शक्य करू शकतात. आणि मग ते प्रयत्न म्हणजे काय, तर अभ्यासही ना तू कमते, म्हणजे मनाला आपण कसं तुम्ही हे करू शकतात संयमित, तर तुम्हाला सराव. मग सराव कसला, तर भगवंत असते हळूहळू. जर आपण जर नाम घेतलं, 16 अक्षरी मंत्र जो आहे हरे कृष्णाचा, तो जर आपण म्हंटला तर आपल्याला आपल्याला रोज एक नाही दोन नाही तर आपल्याला 16 माळा म्हणायच्या आहेत, असं प्रभुपाद यांनी आपल्याला सांगितलेलं आहे. मग 16 माळा का म्हणायच्या, कारण की नामाद्वारे आपली शुद्धीकरण होतं, अंतर्बाह्य शुद्धीकरण होतं. आणि जेव्हा अंतर्बाह्य शुद्धीकरण होतं तेव्हा मनाला आपल्याला संयमित करणं सोपं जातं. आणि हाच आपला अभ्यास किंवा हाच आपला होमवर्क आहे असं आपण म्हणू शकतो. मग हे सगळं करत असताना बऱ्याच जणांचं काय होतं, छान पद्धतीने सुरू करतात, सगळं सुरू आहे आणि मग कुठेतरी अयशस्वी होतात. मग त्याच्यावरही प्रश्न, अर्जुनाचा प्रश्न आहे की अयशस्वी योगींचं पुढे काय होतं. मग भगवंतांनी सांगितलेलं आहे, जरी तुम्ही हरकत नाही, अडथळे येत राहणार, आपण ह्या मोह मायेमध्ये आहोत, ती परीक्षा घेत राहणार, अडथळे येत राहणार, आपला प्रारब्ध आहे, त्यामुळे आपण अडथळे येणार. आणि ते तेव्हा काय होतं की तुम्ही जेवढं काही भगवंतासाठी केलेलं आहे, जे काही तुमचं कर्म संचित आहे, तर निश्चित त्याचा फायदा तुम्हाला पुढच्या जन्मात होणार आहे. पुढच्या जन्मात तुम्हाला असंच पोषक वातावरण मिळणार आहे, असंच गुणवान कुटुंबामध्ये तुमचा जन्म होणार आहे, की अशा भक्तांचा सहवास लागणार आहे, की तुमची जी अपुरी झालेली जी साधना आहे, भक्ती आहे, जो आध्यात्मिक प्रवास आहे, तो तिथून पुढे तुम्ही सुरू करू शकता. आणि मग नंतर भगवंतांनी सांगितलं आहे की तुम्ही सर्वोच्च योग कुठला आहे, किंवा तुम्ही काहीही केलं तरी सगळ्यात शेवटी काय आहे की तुम्हाला भगवंतापर्यंत येऊन पोहोचायचं आहे. आत्मसाक्षात्कार करून भगवंता त्या दिव्य धामापर्यंत आपल्याला पोहोचायचं आहे. म्हणजे तुम्ही काहीही केलं, कुठल्याही मार्गाने जरी गेलात तरी तुम्हाला भगवंताच्या त्या भक्तीमध्ये आपल्याला लीन व्हायचं आहे. त्यामुळे भक्ती मार्ग हा श्रेष्ठ मार्ग आहे. आणि तुम्ही मग तुम्ही ठरवायचं आहे की टप्प्याटप्प्याने पुढे जायचं आहे का. तुम्हाला शॉर्टकट आपल्याला सांगितलेलं आहे, आपल्याला काल लिफ्टचं उदाहरण दिलं होतं. जर आपल्याला वर 27व्या मजल्यावर जायचं असेल तर पायरीने चढत जायचं आहे का लिफ्टने. मग लिफ्टचा मार्ग कसा आहे, तर आपल्याला जो हा 16 अक्षरी मंत्र दिलेला आहे तर तो लिफ्ट सारखा आहे. आपण जेवढा जास्तीत जास्त म्हणत जाऊ, जेवढा जास्तीत जास्त आपण त्या 16 अक्षरी मंत्र जो आहे तो म्हणण्याचा प्रयत्न करू, नामजप करण्याचा प्रयत्न करू, तेवढा आपल्यामध्ये अमूल अंतर्बाह्य बदल होत राहणार आहे. आणि निश्चितच आपण आध्यात्मिक मार्गामध्ये आपली प्रगती करू शकणार आहे. आणि इथेच कुठेतरी आपला कालचा अध्याय संपलेला आहे. आपला भगवंताचा कर्मयोगाचा जो पहिला टप्पा होता भगवंतांनी सांगितलेला, तोही संपलेला आहे. आज आपल्याला दुसऱ्या टप्प्याकडे वळायचं आहे,
दुसरा टप्पा आहे भक्ती योग, म्हणजे अध्याय नंबर 7 ते अध्याय नंबर 12 आपल्याला ह्या 6 अध्यायांमध्ये भक्ती कशी करायची, किंवा भगवंत कोण आहेत, किंवा भगवंतापर्यंत आपण कसं सोप्या पद्धतीने पोहोचू शकतो, तर हे सगळं सांगितलेलं आहे. आजच्या 7व्या अध्यायामध्ये भगवंतांनी सांगितलेलं आहे कृष्णाबद्दलचा ज्ञानाचा महिमा, म्हणजे भगवंत कोण आहेत हे सांगितलेलं आहे. भगवान श्रीकृष्णांच्या शक्तींचं ज्ञान, भगवान श्रीकृष्णाला शरण कसं जाणेल, देवपूजा आणि व्यक्तित्ववाद आणि भ्रमातून भक्तीकडे. आणि मागच्या अध्यायाचं नाव काय आहे, ज्ञान विज्ञान योग. विज्ञानामागचं ज्ञान काय आहे हे आपल्याला आज जाणून घ्यायचं आहे, परमार्थाचे ज्ञान. मग सुरुवातच भगवंतांनी केलेली आहे आजच्या अध्यायाला, श्री भगवान वाच मैया सक्त मना पार्थ योगम युज्जन्मदाश्रया असंशयम समग्रम्मा यथा ज्ञान यथा न्यासि तच्छृणु. मग इथे भगवंत काय म्हणता आहेत, श्री भगवान म्हणाले, हे पार्थ, माझ्या भावनेने पूर्णपणे युक्त होऊन योगाभ्यासाद्वारे माझ्यावर मन आसक्त करून तू मला पूर्णपणे निसंदेह कसा जाणू शकशील ते आता ऐक. मग इथे भगवंत सांगत आहेत की जेव्हा तू योगाभ्यासाद्वारे, म्हणजे आपल्याला जो 6वा अध्याय आपण पाहिलं, तर ध्यानाद्वारे आपण योग पद्धतीद्वारे आपण श्वासावर नियंत्रण ठेवून वेगवेगळ्या नियमांचं पालन करून आपण अंतर्बाह्य शुद्धीकरणाने आणि प्रॉपर जो काही योग साधना आपल्याला दिलेली आहे, तर योगाभ्यासाद्वारे आपण निश्चितच आपलं मन जे आहे ते नियंत्रणाखाली आणू शकतो. आसक्तींपासून आपण किंवा त्या प्रलोभनांपासून आपण कसं बाजूला सारू शकतो, तर हे आता भगवंत सांगत आहेत. आणि मग पुढे म्हणत आहेत, प्रत्यक्ष ज्ञान आणि दिव्य ज्ञान हे दोन्ही प्रकारचे ज्ञान मी तुला पूर्णपणे सांगतो आहे, हे जाणल्यावर तुला आणखी काही जाणून घ्यायची गरज शिल्लक राहणार नाही. मग इथे भगवंत काय सांगत आहेत की प्रत्यक्ष म्हणजे आज भगवंत जे काही आता ज्ञान आपल्याला काय बघायचं आहे, विज्ञानामागचं ज्ञान हो की नाही, ज्ञान विज्ञान योग. मग आज भगवंत जे काही ज्ञान देणार आहेत किंवा जे दिव्य ज्ञान सांगणार आहेत अर्जुनाला, तर त्याच्यामध्ये सांगत आहेत की याच्या पलीकडे काही नाही आहे, मी तुला जे सांगतो आहे, मी तुला संपूर्ण जे ज्ञान आहे ते तुला या त्याची तुला ओळख करून देतो आहे, किंवा ते तुला सांगतो आहे, ते तुला प्रदान करतो आहे असं सांगत आहे. आणि मग त्याच्यानंतर भगवंतांनी सांगितलं आहे, पण हे ज्ञान ऐकल्यानंतर किंवा जे ध्यान योगावर असतात, किंवा प्रत्येकच जण ते ज्ञान ग्रहण करतं किंवा ऐकण्याचा प्रयत्न करतं, किंवा बरेच जण ध्यान योगाला सुरुवात करतात, प्राणायाम करायला सुरुवात करून मग त्याच्यानंतर आपण कसं आपल्या मनाला नियंत्रणात आणू शकतो वगैरे अशी प्रत्येक सुरुवात करतात, मग त्यांचं पण मग सगळे यशस्वी होतात का, तर नाही. मग इथे काय सांगितलेलं आहे, मनुष्याणां सहस्रेषु कच्चिद् यदि सिद्धये यततामपि सिद्धानां कश्चिन् वा वेत्ति तत्त्वतः. मग इथे सांगत आहेत की सहस्रावधी मनुष्यांपैकी एखादाच सिद्धी प्राप्त करण्याचा प्रयत्न करतो आणि सिद्धी प्राप्त करणाऱ्या त्या मनुष्यांपैकी एखादाच मला तत्वत जाणतो. म्हणजे आपल्याला इथे एक उदाहरण आहे, ही मॅरेथॉन दिसते आहे तुम्हाला बरोबर, शेजारी मॅरेथॉन आहे आणि मॅरेथॉन लोक धावायचा प्रयत्न करत आहे. आता आपल्याला माहिती आहे की आता हिवाळा बघा, दिवाळी संपली की मॅरेथॉन एक 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 सुरू होतात, बऱ्याच वेळा न्यूज चॅनल दाखवतात, बातम्यांना दाखवतात. मॅरेथॉन मध्ये रजिस्ट्रेशन करणारे लाखो असतात, त्यानंतर त्यातले प्रत्यक्ष त्या जेवढं रजिस्ट्रेशन होतं त्यातले तिथे सुरुवात, म्हणजे ज्या दिवशी मॅरेथॉन रन करायचे असतं धावायचं असतं तिथे अर्धे गळून पडलेले असतात. आणि मग तिकडनं सुरू झाल्यानंतर सुद्धा काही पहिल्या टप्प्यावर काही दुसऱ्या टप्प्यावर असे त्यांचे जे काही नियोजित टप्पे आहेत तिथे तिथे गळून पडतात, आणि अगदी शेवटच्या टप्प्यावर अंतिम रेषेपर्यंत पोहोचणारे एक ठराविकच लोक असतात, म्हणजे हजार लाखोंमधले हजारो गळून पडतात लाख, आणि मग त्यातले काहीतरी शे पण नाही किंवा त्याच्यापेक्षाही कमी आकडा जो असतो तो अंतिम टप्प्याच्या पार करायचा प्रयत्न करतो किंवा पार करतो, आणि मग त्यातलाच एखादाच जो असतो तो मॅरेथॉन जिंकतो. मग तसं भगवंत सांगत आहेत की अनेक लोक जे आहेत ते
भगवद्गीतेचं ज्ञान घेता, भागवतम काय आहे ते वाचतात आणि वेगवेगळ्या पद्धतीने ज्ञान घ्यायचा प्रयत्न करतात. पण असं मध्येच कुणीतरी काहीतरी अडथळा आला किंवा मध्येच सोडून दिलं आणि ह्या लाखोंमधला एखादाच असा जो आहे जो आत्मसाक्षात्कार ज्याला होतो किंवा जो भगवंतापर्यंत पोहोचण्याचा पूर्णपणे प्रयत्न करतो आणि निश्चितच भगवंताचा आशीर्वाद प्राप्त करतो किंवा भगवंताला तत्वतः जाणतो की भगवंत कोण आहेत, की नेमकं काय सत्य आहे, तर तो हे जाणतो. पण हा असा कोणी असतो, असा कोणीतरी एक एखादाच असतो आणि मग असे जे असतात त्यांना आपण संत पदावर किंवा गुरु पदावर आपण त्यांना पूजतो किंवा त्यांच्या त्यांच्या सो त्यांचा आपण आदर करतो, हो की नाही. मग आता आपण नेहमी म्हणतो की भगवंत हे चराचरात व्यापलेले आहेत, तर म्हणजे काय ते आता आपल्याला पुढे बघायचं आहे. मग आता हा बघा, इथे हा श्लोक आहे, त्याच्यात भगवंत सांगत आहेत, भूमिराप नलो वायु खम मनो बुद्धिर एवच अहंकार इति यम मे भिन्न प्रकृती अष्टधा. मग ही 8 प्रकारची प्रकृती आहे, मग ती कुठली आहे? पृथ्वी, पाणी, अग्नि, वायू, आकाश, मन, बुद्धी, अहंकार, या 8 माझ्या भिन्न प्रकृतिक शक्ती आहेत. मग आता बघा, आपला स्थूल देह आहे, आपला सूक्ष्म देह आहे, हे तर आपल्याला आता माहिती आहे. मग आपला स्थूल देह काय आहे? पृथ्वी, पाणी, अग्नि, वायू, आकाश या पंच महाभूतांनी बनलेला आपला हा स्थूल देह आहे. आणि मन, बुद्धी, अहंकार हा आपला ह्या 3 गोष्टींनी मिळून आपला सूक्ष्म देह बनलेला आहे, हो की नाही. मग ह्या ज्या 8 प्रकृती आहेत ज्यांनी आपला देह बनलेला आहे, आपलं हे शरीर बनलेलं आहे, तर ह्या सुद्धा भगवंतांच्याच अभिव्यक्ती आहेत किंवा भगवंतांच्याच प्राकृतिक शक्ती आहेत असं आपण म्हणू शकतो. म्हणजे हे म्हणू शकतो नाही, तर हे भगवंतांनीच आपल्याला सांगितलेलं आहे. म्हणजे हा जो देह दिलेला आहे, हे जे शरीर आहे, शरीर रूपी यंत्र जे आपण धारण केलेलं आहे आपल्या आत्म्याने, तर आत्मा हा तर परमात्म्याचा अंश आहेच, पण आपल्या हे जे देह, हे शरीर, आपण हे यंत्र जे आपण ते धारण केलेलं आहे, तर ते सुद्धा परमात्म्याच्या शक्तींचा विस्तार आहे किंवा परमात्म्याचीच शक्तींची एक अभिव्यक्ती आहे. आणि मग पुढे असं म्हणत आहेत, हे महाबाहू अर्जुना, या व्यतिरिक्त माझी आणखी एक श्रेष्ठ अशी पराप्रकृती आहे जिच्यामध्ये जीवांचा समावेश होतो. हे जीव कनिष्ठ भौतिक प्रकृतीच्या साधनांचा उपभोग घेतात. आणि मग नुसतं एवढं सांगून थांबलेले नाही आहेत की त्यांनी सुरुवात कशी केलेली आहे की आपण आपलं हे शरीर आणि आत्मा ह्या भगवंताच्याच प्रमुख अभिव्यक्ती आहेत किंवा अभिव्यक्तींचा किंवा शक्तींचा विस्तार आहे. आणि मग पुढे सांगत आहेत की अशी अजून एक माझी प्रकृती आहे की जिच्यामध्ये जी अशी चिरंतन आणि शाश्वत अशी आहे, तिच्यामध्ये सुद्धा जीवांचा समावेश आहे. पण मग तिथे जेव्हा जीव येतात तेव्हा ते काय होतात? तिथे ते दिव्य शरीर धारण करतात किंवा ते सच्चित आनंद जो आहे त्यातला आनंद तो ती अनुभूती घेतात, तो आनंद जो आहे तो तिथे त्यांना मिळतो. आणि मग अशी कुठली प्रकृती आहे? तर याला की आपली ही जी भौतिक प्रकृती जी आहे ती ही कनिष्ठ प्रकृती आहे आणि त्याच्या पलीकडे जाऊन जी प्रकृती आहे तिला परा प्रकृती असं नाव दिलेलं आहे. आपण परा आणि अपरा असं नाव ऐकलं असेल, तर परा प्रकृती ही श्रेष्ठ आहे. मग एक श्रेष्ठ आहे, एक कनिष्ठ आहे. कनिष्ठ म्हणजे काय? की जी नाशवंत आहे, जी नष्ट होणारी आहे अशी भौतिक प्रकृती, आणि जी चिरंतन आहे, जी शाश्वत आहे, जी अव्ययत आहे, तर अशी कुठली प्रकृती आहे? ती परा प्रकृती आहे आणि ती निश्चितच श्रेष्ठ अशी आहे. आणि म्हणून इथे भगवंत सांगत आहेत की आपल्याला भौतिक प्रकृती माहिती आहे कारण की ती आपल्या आजूबाजूलाच आहे, पण याच्या पलीकडे जाऊन अजून एक प्रकृती आहे किंवा ह्या पलीकडे जाऊन अजून एक जग आहे, ज्याला आपण तर ते जग त्याला काय म्हटलेलं आहे? परा प्रकृती असं म्हणतात. आणि मग पुढे भगवंत म्हणत आहेत, सर्वसृष्ट प्राणी मात्रांचा उगम या 2 शक्तींमध्ये होतो. ज्या जगतामध्ये जे काही भौतिक आणि आध्यात्मिक आहे त्यांचा उत्पत्ती करता आणि प्रलय करता ही मीच आहे, हे तू निश्चितपणे जाण. हे धनंजया, माझ्याहून श्रेष्ठ असं दुसरं कोणतेही तत्व नाही. दोऱ्यात ओवलेल्या माण्यांप्रमाणे सर्व काही माझ्यामध्येच स्थित आहे.
मग आता इथे भगवंत काय सांगता आहेत बघा, की सर्व सृष्टी म्हणजे आपली ही जी भौतिक प्रकृती आणि परा प्रकृती म्हणजे याला आध्यात्मिक प्रकृती सुद्धा असं म्हटलेलं आहे. मग या सगळ्याचा उत्पत्ती करता कोण आहे? आपण तिन्ही लोकांचे स्वामी म्हणतो. भगवंत चराचरात व्यापलेले आहेत असं म्हणतो, हो की नाही? जळी स्थळी काष्टी पाषाणी आहे असं म्हणतो. मग ते म्हणजे काय? तर हा आपला 7वा अध्याय म्हणजे जळी स्थळी काष्टी पाषाणी. हे भगवंत आपल्याला जे सांगता आहे तर तेच इथे आपल्याला एक एक श्लोकाद्वारे ते आपल्याला आपल्याला वर्णन करून सांगता आहे की म्हणजे नेमकं काय. मग जी भौतिक प्रकृती आहे आणि आध्यात्मिक प्रकृती आहे तिची उत्पत्ती किंवा तिचा उगम कोणापासून झालेला आहे? तर तो भगवंतापासून झाला आहे. किंवा त्याची निर्मिती निर्माण करणारा जो आहे तर तो कोण आहे? तर भगवान श्रीकृष्ण आहे. आणि मग दुसरं म्हणत आहे की आपलं हे जे ब्रह्मांड जे आहे, हो की नाही? ह्या ब्रह्मांडामध्ये ग्रहमंडल आहे, ग्रहलोक आहे. आणि तर मग ते कसे आहे? तर ते एका आपल्याला असं कधी आपण ऐकलं आहे का की ग्रहांनी आपल्या कक्षा बदलल्या, किंवा सूर्य चंद्र त्यांच्याबद्दल आपण असं काही ऐकलंय की त्यांनी त्यांच्या कक्षा बदलल्या, किंवा आज कोणी उगवलंच नाही, कोणी मावळलंच नाही, असं काही होत नाही. सगळेजण आपापलं व्यवस्थित कार्य पार पाडत असतात, आपलं जे काही आहे. मग ह्या कक्षा स्थित का राहतात? त्या बदलल्या का जात नाहीत? किंवा आपल्याला आपला जो हा सूर्य सूर्य नाही सॉरी आपला हा जो दिवस रात्र हे जे होत राहतं, किंवा आपली ही पृथ्वी भ्रमण करते आहे, हे सगळं हे कसं शक्य आहे? तर याच्या मागे एक शक्ती आहे जिला आपण संकर्षण किंवा गुरुत्वाकर्षण शक्ती असं आपण म्हणतो. की ज्याच्यामुळे काय झालेलं आहे की हे सगळं जे आहे त्या शक्तीमुळे ना ते एकसंध असं राहिलेलं आहे. मग आता आपल्याला इथे खूप छान उदाहरण दिलेलं आहे भगवंतांनी की आपल्या गळ्यामध्ये आपण एक मोत्यांची सर घालतो, तर ती मोत्यांची सर कशी असते की छान आपल्याला असे टपोरे मोती दिसतात आणि शोभून दिसतात की नाही त्या गळ्यामध्ये. पण ती सर का आहे? त्याला मोत्यांची माळ का म्हणतात? ती सर का म्हणतात? कारण ती एका दोऱ्यामध्ये ओवलेली आहे, बरोबर? पण तो दोरा दिसतो का? आतमध्ये कुठल्या रंगाचा दोरा बांधलेला आहे तो जराही दिसत नाही. पण तिला सर म्हणतात, तिला माळ म्हणतात. कशामुळे म्हणतात? आता ते विखुरलं, ते जर सर तुटली माळ तुटली तर कारण मोती विखुरले जातील, हो की नाही? पण ती अशी एकसंध कोशामुळे झालेली आहे कारण तो आतमध्ये दोरा आहे. आणि हेच कारण आहे की भगवंताची शक्ती आहे, भगवंताची जी शक्ती आहे ज्याला आपण गुरुत्वाकर्षण शक्ती म्हणतो, संकर्षण शक्ती जी आहे, तर जिच्यामुळे ह्या आपले जे ग्रहमंडल आहे, आपले हे जे ग्रह जे आहेत एका कक्षेमध्ये स्थित आहेत, ते जागा बदलत नाहीत. किंवा आपलं जे काही आपल्या ज्या भौगोलिक आपल्या परिस्थिती जी आहे की आपण ज्याला अमावस्या पौर्णिमा असेल, त्याच्यानंतर दिवस रात्र हे जे सगळं जे आपल्याला दिसत आहे, सूर्य उगवतो आहे, मावळतो आहे, चंद्राचे आपल्या 14-14 दिवसांनी छटा बदलत राहतात, तर हे सगळं जे आहे ज्याला आपण भौगोलिक परिस्थिती म्हणतो, भौगोलिक प्रकृती म्हणतो, किंवा हे सगळं जे आहे हे कशामुळे होत आहे? की भगवंताची आंतरिक शक्ती जी आहे या सगळ्यांमध्ये स्थित आहे. आणि म्हणून एका माळ्यात मण्यांची माळ कशी असते, तशी आपलं हे ब्रह्मांड लोक जे आहे ते एका मोत्यांच्या सरीप्रमाणे भगवंतांनी ते सांधून ठेवलेलं आहे, बांधून ठेवलेलं आहे. आणि मग आता आपण लगेच पुढे जाणार आहोत. मग आता जसं मी मगाशी म्हटलं, जळी स्थळी काष्टी पाषाणी भगवंत आहे. कसं भगवंताला बघायचं? कसं त्याचा विसर पडेल? विसर पडू शकत नाही, कारण इथे भगवंत सांगत आहेत, रसोहम अप्सु कौंतेय प्रभास्मि शशी सूर्य हो प्रणव सर्व वेदेशु शब्द खै पौरुषम नृषु. हे कौंतेय, पाण्यामधील रस मी आहे. जे पाणी पितो ना आपण रोज सकाळी, आपल्याला तहान लागते किंवा दिवसभरात कधीही, तर त्या पाण्यामधला रस मी आहे. चंद्र आणि सूर्याचा प्रकाश मी आहे. मग चंद्राचा शीतल असा प्रकाश, मनमोहक, चंद्राला मनाचा कारक असं म्हणतात. आपल्याला छान वाटतं, शांत वाटतं चंद्राकडे. मग तो चंद्राचा शीतल प्रकाश म्हणजेच ती भगवंताचा शक्तीचा विस्तार आहे, किंवा भगवंताच्या शक्तीमुळेच चंद्राचा तो शीतल प्रकाश उत्सर्जित करू शकतो आहोत, ते सामर्थ्य त्याच्याकडे आहे. सूर्याचा प्रखर प्रकाश की जे आपल्याला आपण डोळ्यांनी बघू शकत नाही, डोळ्यांच्या पापण्या आपल्या आपल्या डोळे मिटले जातात, एवढा प्रखर असा तेजपुंज असा जो सूर्याचा प्रकाश आहे.
तर म्हणजे जो शीतलताही आहे आणि प्रखरताही आहे, तर हे सगळं जे काय आहे भगवंताच्याच अभिव्यक्ती आहेत, किंवा भगवंतांनीच दिलेल्या शक्तीच्या सामर्थ्यामुळे ते असे प्रकाश उत्सर्जित करू शकत आहात. जे मंत्र म्हणतो आपण वैदिक मंत्रांचे, कुठल्याही मंत्राची सुरुवात आपण ओम पासून करतो. ओम अ उम ह्या तीन अक्षरांनी मिळून जो ओम हा अक्षर बनलेला आहे, तर ह्या आपण याचा अर्थ आपण 17व्या अध्यायात जाणून घेणार आहोत. पण ह्याचा हा ओंकार जो आहे तो म्हणजे साक्षात भगवंत आहे. तिथे भगवंताचा वास आहे. आकाशातील शब्द मी आहे. आपण जेव्हा बोलतो, मी बोलतीये, माझ्या घरी बसलेली आहे, तुमच्यापर्यंत ऐकू जातो, एकमेकांशी बोलतो आहे, ध्वनी संक्रमित होतो आहे, इकडे तिकडे आवाज जातो आहे, बरोबर. आपण जे काही बोलतो आहे, जे शब्द आपल्याला आपण शब्द फेक आपली होते आहे आणि समोरच्याला ते ऐकू जात आहे. तर हे सगळं जे आहे की जिथे सर्व, तिथे काय आहे, तिथे भगवंत आहेत. आणि आपल्या प्रत्येकामध्ये काही ना काहीतरी सामर्थ्य आहे. कोण खूप छान पद्धतीने गात असतं, कोण खूप छान पद्धतीने, प्रत्येकाकडे वेगवेगळे कलाकौशल्य असतात. कोण उत्तम रांगोळी काढतं आहे, कोण छान चित्र काढतं आहे, कोणाचा कुठला विषय चांगला, कोणाचं गणित चांगलं, कोणाचं सायन्स चांगलं, कोण एखादा उत्तम असा खेळ खेळत असतो, प्रत्येकाकडे कोणाकडे खूप छान पाककौशल्य असतं, वेगवेगळ्या कला आहेत. वेगवेगळ्या ऑफिस मध्ये गेल्यानंतर उत्तम पद्धतीने सांभाळ कारभार, जो ऑफिसचं जे काम आहे ते सांभाळलं जातं. वेगवेगळ्या वेगवेगळ्या क्षेत्रामध्ये कोणाकडे तरी नैपुण्य आहे. मग ते जे नैपुण्य त्याच्यामध्ये जे आहे, ते त्याच्यामधली जे साम ते जे काय आहे, तर ते सामर्थ्य म्हणजे तिथे भगवंताचा वास आहे. तिथे भगवंतांनी ती ती शक्ती त्याला प्रदान केली आहे. मग ती ही भगवंताची शक्ती प्रदान केली म्हणजे ती भगवंताचीच शक्ती, म्हणजे तिथे भगवंतांचंच अस्तित्व आहे, त्या भगवंताचा वास आहे. म्हणजे आपण जे पाणी पितो आहोत, चंद्र सूर्याचा जो प्रकाश आहे, त्याच्यानंतर आपण जे रोज सकाळी पूजा करतो, पूजा विधी करतो, व तेव्हा आपण एखादा मंत्र म्हणतो, त्या मंत्रामधला जो ओंकार आहे तिथे भगवंत आहेत. आकाशातील शब्द, मनुष्यातील सामर्थ्य, या सगळ्यांमध्ये मी आहे, म्हणजे चराचरात मी आहे, असं भगवंताने जेव्हा इथे सांगितलेलं आहे. तर आता भगवंत नेमके कशा कशात आहे, तर इथे आपल्याला ह्या स्लाइड मध्ये आपल्याला दिसत आहे. तर मला पटकन कोणीतरी दोघं जण ही स्लाइड वाचणार का? हरे कृष्णा, हरे कृष्णा. हरे हा कृष्णा. हा, तुम्ही वाचाल. हाँ हाँ चालेल. अजून एक कोण तयार आहे का वाचण्यासाठी? हरे कृष्ण, नाहीतर आपण दोघं वाचूया. ठीक आहे. हो ठीक आहे चालेल. हाँ, आता याच्यामध्ये बघा की दोन प्रकार आहेत, एक काय कोण आणि एक कशाचे. तर तुम्ही बाजूची, तुम्ही डावीकडची वाचा आणि मी उजवीकडची वाचते. ठीक आहे. मग आता मी वाचते. पाण्यातील, तुम्ही म्हणा चव मी आहे. ठीक आहे. पाण्यातील, चव मी आहे, चंद्र सूर्यातील, प्रकाश मी आहे, वैदिक मंत्रांचा, ओम मी आहे, आकाशामधील, शब्द मी आहे, मनुष्यातील, सामर्थ्य मी आहे, पृथ्वीमधील, सुगंध मी आहे, आगे मधली, उष्णता मी आहे, सर्व जीवांची, जीवन शक्ती मी आहे, सर्व तपस्व्यांचे, तप मी आहे, अस्तित्वातील सर्व वस्तू मधील, बीज मी आहे, बुद्धिमानांची, बुद्धिमत्ता मी आहे, शक्तिमानांची, शक्ती मी आहे, आणि बलवानांचे, बल मी आहे, आणि सगळ्यात शेवटी धार्मिक तत्वांच्या विरुद्ध नाही असं लैंगिक जीवन जीवन जे आहे मी आहे. म्हणजे आपल्या जे काही अवतीभोवती जे आहे, आपली जी दिनचर्या आहे, आपल्या जिथे जिथे आपल्याला दिसत आहे की आपल्या आजूबाजूला, ज्याला आपण म्हणून हा ह्या आजच्या अध्यायाचं नाव काय आहे, ज्ञान विज्ञान योग. म्हणजे विज्ञानामागचं ज्ञान आपल्याला भगवंत सांगायचा प्रयत्न करत आहेत की आपल्या भोवती जी ऊर्जा आहे, जी शक्ती आहे, उष्णता आहे. आपण जे पाणी पितो आहोत, तहान लागल्यावर आपण काय घेतो, पाणी घेतो का सरबत घेतो, काय घेतो का कोल्ड ड्रिंक घेतो, कोण सांगणार पटकन? पाणी
पाणी. ओके ना, हे किती ऑब्वियस उत्तर आहे. अगदी लहान मुलं पण सांगतील की तहान लागली म्हणजे पाणीच पितो. पाणी का पितो आपण? तर पाण्यामध्ये भगवंताचा वास आहे. पाण्यामध्ये एक विशिष्ट अशी चव आहे की ज्याच्यामुळे आपली जी तृष्णा आहे, आपली जी तहान आहे, तर ती आपली भागवण्याचं काम कोण करत असतं? तर पाणी करत असतं. ओके ना, हे पाण्यामध्ये एक विशिष्ट अशी छान चव आहे आणि ती चव म्हणजे भगवंत आहे. आणि अशा प्रत्येक आपल्या आजूबाजूच्या गोष्टींमध्ये भगवंतांची शक्ती किंवा भगवंतांच्या अभिव्यक्ती ज्या आहेत त्या आपल्या आजूबाजूलाच आहेत. फक्त कदाचित आपल्याला त्याची ओळख नाही आहे किंवा आपल्याला त्याची जाणीव नाही आहे. मग आता आपण पटकन पुढे बघूया. सात्विक, राजसिक आणि तामसिक हे सर्व भाव माझ्या शक्तीनेच अभिव्यक्त होतात. एका दृष्टीने मी सर्व काही आहे, परंतु मी स्वतंत्र आहे ही प्राकृतिक गुणांच्या अधीन नाही, उलट ते माझ्या अधीन आहे. त्रिगुणांनी सात्विक, राजसिक आणि तामसिक मोहित झाल्यामुळे हे संपूर्ण जगत त्रिगुणातीत आणि अविनाशी माझे स्वरूप जाणीत नाही. मग आता इथे भगवंत काय सांगत आहेत बघा, की आपण पाहिले ना आहे, आता आपल्याला माहिती आहे की आपली ही जी प्रकृती आहे ही तीन गुण, या प्रकृतीची आपण गुणधर्म वैशिष्ट्य म्हणू शकतो. तीन गुण आहेत, सात्विक, राजसिक आणि तामसिक. हो की नाही? आणि मग हे जे तीन गुण जे आहेत त्या भगवंताचे, कारण की ही प्रकृती सुद्धा जी आहे ही भगवंताच्याच शक्तीचा विस्तार आहे. आणि मग त्या प्रकृतीमधले जे गुण दोष आहेत किंवा त्या प्रकृतीमधला जो वैशिष्ट्य आहे, गुणधर्म जो आहे, तो सुद्धा भगवंताच्याच शक्तीचा विस्तार आहे. आणि मग त्यामुळे इथे भगवंत काय सांगत आहेत की हे तीन गुण किंवा ज्याला आपण मोह माया म्हणतो, मोह जाल म्हणतो, ह्या तीन गुणांनी बनलेलं जे आच्छादन आहे, जे आवरण आहे, तर त्याच्यामुळे आपण मोहित होतो, आपण भ्रमित होतो. हो की नाही? पण भगवंताचं असं नाही आहे. भगवंतांनीच ह्या गुणांची निर्मिती केली आहे किंवा भगवंतांच्याच तो शक्तीचा विस्तार आहे. त्यामुळे भगवंत त्यांना नियंत्रित करतात, ते भगवंताला नियंत्रित करत नाहीत. आणि मग आता आपण ह्या भौतिक प्रकृतीमध्ये जन्माला आलेलो आहोत. असे अनेक जीव आहेत, काही मनुष्य प्राणी आहेत, काही कीटक आहेत, काही पशु पक्षी, वेगवेगळ्या रूपामध्ये त्यांनी जन्म घेतलेला आहे. ओके नाही? तर आपल्याच मनुष्य प्राण्यांमध्ये जर आपण पाहिलं, सगळ्यांचाच भगवंतावर विश्वास आहे का? या भगवंत कोण आहेत? किंवा सगळेच आस्तिक प्रवृत्तीचे आहेत का? सगळेच असं खूप छान 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 वागत आहेत, नाही भांडण नाही काही नाही, प्रत्येक जण आपलं छान वागत आहे, देवाचं नाव घेतोय, देवाची पूजा करतो आहे, देवाची भक्ती करतोय, असं काही होतं का? नाही. कारण प्रत्येकाचा देवावर विश्वास नाही, प्रत्येकाचा शास्त्रावर विश्वास नाही. आणि मग तो विश्वास का नाही? तो का नाही? कारण की शेवटी पुन्हा तेच, ह्या तीन गुणांचं आच्छादन. आणि मग त्याच्यामुळे काय होतं की कमी जास्त प्रमाणात ज्याचा प्रभाव, ज्याची शक्ती भक्ती कमी किंवा ज्याचा भगवंतावर विश्वास कमी, तो जास्तीत जास्त त्याच्यातलं तमोगुण आणि राजसिक गुण वाढत जातो. आणि मग काय होतं की ते जास्तीत जास्त अजून दुरावत जातात भगवंतापर्यंत. आणि मग असे लोक काय असतात की ज्यांना कोणी, त्यांना मुळात भगवंत कोण आहे, त्यांची काय तत्वज्ञान काय आहे, शास्त्र काय सांगतंय हे माहित नाही, किंवा जोणी विश्वास नाही. आणि कोणी सांगायचा प्रयत्न जरी केला तरी म्हणतील, मला काही सांगू नको, मला सगळं माहिती आहे, असं काही नसतं. असं म्हणून ते काहीतरी टाळाटाळ करणार किंवा दुर्लक्ष करणार, ते भगवंताचं स्वरूप जाणत नाहीत. आणि मग अशा लोकांना भगवंतांनी काय म्हटलं आहे आपण पुढे बघूया. दैवी हेषा गुणमयी मम माया दुरत्तया, मामेव ये प्रपद्यन्ते मायमेता तरन्ति ते. मग तीन गुणांनी आपली ही प्रकृती युक्त झालेली माझी दैवी माया शक्ती अतिशय दुस्तर आहे, परंतु जे मला शरण आले आहेत ते मायेला सहजपणे तरुण पालीकडे जाऊ शकतात. म्हणजे आता इथे बघा काय सांगत आहेत की दुस्तर, दुस्तर म्हणजे कठीण. मग ही तीन गुणांनी आपली ही प्रकृती बनलेली आहे. तीन गुण कुठले? सत्व, रज, तम. आणि मग ही प्रकृतीला म्हणजे ती एक प्रकारची रेषा झाली, आपली सीमा झाली. मग तिला तिला त्या सीमेला किंवा त्या रेषेला पार करणं खूप कठीण आहे. खूप दुष्कर असा शब्द, दुस्तर असा शब्द वापरलेला आहे. आणि मग ते कठीण आहे
पण अशक्य नाही. मग अशक्य कसं नाही, मग शक्य कसं होऊ शकतं? मग त्याच्यावर भगवंत सांगत आहेत, जे मला शरण आलेले आहेत, मला म्हणजे भगवंताला शरण आलेले आहेत, भगवंताची सेवा करत आहेत, भगवंताची भक्ती करत आहेत, नाम घेत आहेत, तर असे लोक ह्या मायेला सहजपणे तरुण पलीकडे जाऊ शकतात, किंवा भगवंत त्यांना ह्या मोह माया जालातून किंवा मोहसागरातून निश्चितच बाहेर काढू शकतो. हा जो भवसागर आहे तो पार करण्यामध्ये किंवा त्याच्यातनं भगवंत निश्चित अद्धर बाहेर काढू शकतात, जसं आपल्याला शेजारच्या चित्रात दिलेलं आहे. मग हे कसे शक्य आहे? जो भगवंताला शरण गेलेला आहे, जो आस्तिक प्रवृत्तीचा आहे, तर त्यांच्यासाठी हे शक्य आहे. पण जे गुणात्मा आहे, ज्यांचा विश्वास नाही, त्यांच्यासाठी हे खूप कठीण आहे, दुस्तर आहे, अशक्य आहे, असं भगवंत सांगत आहेत. मग पुढे म्हणत आहेत, नमा दुष्कृतिनो मूढा प्रपद्यन्ते नरामः, माया या परुत ज्ञान आसुरम भावम आश्रितः. जे अत्यंत मूर्ख आणि दुष्ट आहेत, नराधम आहेत, ज्यांचे ज्ञान मायेमुळे नष्ट झाले आहे, आणि जे असुरांची नास्तिक प्रवृत्ती धारण करतात, ते मला निश्चितच शरण येत नाही. मग आता इथे भगवंतांनी काय सांगितलेलं आहे की भगवंताला कोण शरण येत नाही, या कोणाचा भगवंतावर विश्वास नसतो. आता आपल्याच बघा, आपल्याच आजूबाजूचे, आपल्याच सर्कल मध्ये आपण पाहिले, घरातले आधी सगळ्यात पहिले तर आपल्या घरातले, त्याच्यानंतर आपले शेजारी पाजारी, आपले मित्रमैत्रिणी, ऑफिस मधले कलिग्स, शाळेतले कलिग्स, कॉलेज मधले कलिग्स, किंवा आपण ज्या ऑफिसला जात असताना आपण ट्रेनने जातोय, बसने जातो आहे, तर तिथले आपले मित्रमैत्रिणी, असे किती लोक आहेत की त्यातले सगळ्यांचाच देवावर विश्वास आहे का? किंवा आपण जो सांगायला गेलो, हा मी ना आज इस्कॉनच्या मंदिरात जाते, माझा था माझा सकाळी नामजप असतो, मी हे खात नाही, मी ते खात नाही, तर आपल्याला लोक काय म्हणतात की अरे काय तू देवदेव करते आहेस, तू काय वागते आहेस, तू बय, असं काय 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 आपल्याला बोलत असतात ना. काय काय लोक म्हणतात, काय तिथे सगळं सोडून दिलं, काय देवदेव करते तिथे तिलाच माहिती, असं काहीतरी कोणतरी आपल्याला ऐकू येतं. त्याचं कारण असं आहे की त्यांचा देवावर विश्वास नाही आहे, ते नास्तिक प्रवृत्तीचे आहेत. पण ते नास्तिक प्रवृत्तीचे असल्यामुळे काय होतं, त्यांच्यातला रजोगुण आणि तमोगुण वाढीस लागतो. आणि मग भ्रम, आपल्याला माहिती आहे की नाही भ्रम कसा तयार होतो? मग भ्रम तयार झाल्यानंतर आपण काय वागतो आहे, मूर्खपणाचं वागतो आहे का, हे त्यांना समजतच नाही. दुष्ट प्रवृत्ती त्यांच्यातली वाढू लागते, आणि मग त्यांच्यातलं ज्ञान जे आहे, एक तर वाढीसही लागत नाही, किंवा ते जाणून घेण्याची जिज्ञासाही नसते, आणि त्यामुळे त्या अज्ञानाच्याच भ्रमामध्ये ते वाढत राहतात, आणि मग ते असे लोक भगवंताला कधीही शरण येत नाहीत. आणि मग त्यांना असं वाटतं की आपण जे काही करतो आहोत, जे काही या संसाराचं रहाट गाडं उचलतोय, ते आपणच उचलतो आहे. म्हणजे आता ह्या इथे चित्रात दिसतंय, ह्या गाढवाला असं वाटतंय मीच हे सगळं, हे सामान जे आहे, हे ओझ मीच वाहून नेतो आहे, माझ्याच पाठीवर हे ओझ वाहिलं जात आहे, असा तो विचार करतो. असे जे दुष्ट प्रवृत्तीचे, नास्तिक प्रवृत्तीचे, असं त्यांना असं वाटतं ह्या गाढवाप्रमाणे सगळा संसाराचा बैलगाडा मीच उचलतोय, माझ्यामुळेच सगळं होतो आहे. रावणाचं पण पहा, रावण सुद्धा त्याने कठोर तपश्चर्या केली, पण ती कठोर तपश्चर्या का केली, तर त्याला त्यानंतर तो देवाला शरण नाही गेला, तो भगवंताला शरण नाही गेला, तर मी भगवंता कसा कसा श्रेष्ठ आहे हे दाखवून देण्यासाठी त्याने कठोर तपश्चर्या केली. मग त्याने त्याच्या शरीराला त्रास दिला, त्याने जे काही केलं, भगवान शंकरांना त्याने प्रसन्न करून घेण्याचा प्रयत्न करण्यासाठी त्याने अनेक गोष्टी केल्या, पण हे कशासाठी, की मी कोणीतरी आहे, माझ्यातला मी कसा श्रेष्ठ आहे, माझा अहंकार त्याने जपायचा प्रयत्न केला, आणि असे जे सगळे असतात, कारण की भगवंतावर विश्वास नाही, आणि म्हणून अशा प्रकारच्या गोष्टी त्या करू शकतात. पण जसे नास्तिक लोक आहेत, तसे आस्तिकही आहेत. मग ते कसे आहेत? चतुर्विधा भजन्ते मा जना सुकृती नो अर्जुना, आर्त जिज्ञास अर्थार्थी ज्ञाने च भरत शर्पः. हे भरत श्रेष्ठ अर्जुना, इथं काय सांगत आहेत भगवंत, चार प्रकारचे पुण्यात्म माझी भक्ती करू शकतात. म्हणजे चार लोक जे आहेत, चार प्रकारचे लोक जे आहेत,
ते भगवान त्याला स्मरण करू शकतात, त्यांची भक्ती करू शकतात. मग ते कुठले आहेत? आर्त, अर्थार्थी, जिज्ञासू आणि ज्ञानी, हे चार प्रकार आहेत. मग ते काय आहेत आपण जरा बघूया. तर आपल्याला सगळ्यांना माहिती आहे द्रौपदी वस्त्रहरण. आपण ही कथा ऐकलेली आहे किंवा आपण हे महाभारताची जी सिरियल होती त्याच्यातही पाहिलं होतं, बरोबर. तर त्या तो ज्या राज्यसभेमध्ये जेव्हा जो द्रौपदीवर जो प्रसंग ओढावला होता, अपभर सभेमध्ये तिचा अपमान केला जात होता, समोर सगळे रथी महारथी बसले होते पण एकही तिच्या मदतीसाठी धावून येत नव्हता, की अशा परिस्थितीमध्ये अशा अवस्थेमध्ये काय करायचं काही सुचत नव्हतं, अशा वेळी तिने काय केलं, ती भगवंताला शरण गेली. की तुलाच आता तूच याच्यातनं जर तुलाच काय ते तूच ठरव, की तू एकतर तू तारून दे नाहीतर बघ आता काय करायचं ते, मी तुला शरण आलेली आहे. आणि मग भगवंतांनी काय केलं की तो आपल्याला माहिती आहे की ती साडी तो काढायचा प्रयत्न करतोय, ओढायचा प्रयत्न करतोय, पण ते वस्त्र इतकं त्याची लांबी वाढत गेली वाढत गेली की तो शेवटी दमून गेला. पण त्याला ती साडी जी आहे ती द्रौपदीच्या अंगावर ती तशीच राहिली, हो की नाही? म्हणजे ती तेवढीच त्याची लांबी वाढत राहिली वाढत राहिली, हो की नाही? आणि अशा म्हणजे त्या अवस्थेमध्ये द्रौपदीच्या ती अवस्था, मनाची ती अवस्था ही जी आहे की अर्थ किती दुःख असेल तेव्हा त्या द्रौपदीच्या मनामध्ये तिच्या भावना कशा असतील, पण त्याच्यामध्ये तिने कोणाला स्मरण केलं? तिने तिचे एक नाही पाच रथी महारथी असे पती होते, पण तिने कोणालाही स्मरण न करता तिने भगवंताला स्मरण केलं की तूच माझा रक्षण करता आहेस, मीच तुला शरण आलेली आहे, तूच ठरव आता पुढे माझं काय भवितव्य आहे, आता इथे माझं काय होईल. आणि मग तिथे भगवंत तिच्या मदतीला धावून आले. म्हणजे असे जे असतात हे आर्त, कि जिथे अत्यंत दुःखाचा प्रसंग आहे की आता पुढे काय होणार हे माहित नाही, किंवा एक तर आपण तिथे तरू किंवा मरू असा प्रसंग आहे, तर अशा ठिकाणी भगवंत भक्ताला धावून येतात जर तुम्ही मनापासून भगवंताला साथ घातली. अजून एक आपल्याकडे उदाहरण आहे, तर इथे तुम्हाला हा गजेंद्र मोक्ष नावाचा हत्ती आहे, बरोबर. तो पहिल्या जन्मी राजा होता पण नंतर त्याला पुढचा जन्म हत्तीचा मिळाला होता. आणि एकदा तो तळ्यामध्ये गेल्यानंतर बघा की त्या तळ्यामध्ये त्याला मगरीने त्याच्या पायाला चावा घेतलेला आहे. विचार करा, मगरीने पायाला चावा घेतलेला आहे. मग अशा वेळी त्याला किती वेदना होत असतील, त्या वेदनेमध्ये त्याने कोणाला स्मरण केलं, तो कोणाला शरण गेला, तर भगवंताला शरण गेला. आणि योगायोगाने भगवंत तिकडनं विहार गरुडावरून जात होते, तर त्याने आपल्या सगळ्या वेदना बाजूला सरून त्याने काय केलं की त्या तळ्यामध्ये त्याचा पाय एक पाय मगरीमध्ये आहे, म्हणजे काय ही सुचत किती सुचत असेल त्याला किंवा किती सुचत नसेल, आपल्याला साधी एवढीशी जखम जरी झाली तरी आपलं संपूर्ण लक्ष त्या जखमेकडे असतं, दुखतंय 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 करत असतो. पण तो बघा तो गजेंद्र मोक्ष त्या अवस्थेतही त्याने त्या तळ्यामधलं कमळ काढलं आणि त्या भगवंताला अर्पण केलं, भगवंताच्या चरणी अर्पण केलं, तिथं सेवा रुजू केली. अशा भक्ताला निश्चितच भगवंत धावून येतात आणि त्यांना त्यांच्या जे काही दुःख जे आहे त्याच्यातनं ते त्यांना ते दुःख बाजूला सारतात किंवा त्याच्यापासून ते बाजूला काढतात. आपल्याला नंतर आहे की इथे आपल्याला अजून वेगवेगळी उदाहरणं आहेत की तुम्हाला तिसऱ्या पुढच्या चित्रामध्ये दिसत आहे की शुकदेव मुनी म्हणजे व्यास गुरु आणि त्यांच्या पत्नी, तर त्यांचा पुत्र कोण तर शुकदेव गोस्वामी, हो की नाही? तर त्यांना ते जेव्हा मातेच्या उदरात होते आणि तेव्हाच व्यासमुनींनी भागवतांच्या कथा ज्या आहेत किंवा ते भागवतम भगवंतांच्या लीला किंवा भगवंतांबद्दल सांगितलेलं होतं. आणि परत पूर्वसंचित असल्यामुळे की त्यांना ज्ञान काय आहे हे मातेच्या उदरातच कळलं होतं, भगवंत कोण आहे हे मातेच्या उदरातच कळलं होतं. आणि त्यामुळे त्यांना ह्या भौतिक प्रकृतीमध्ये यायचंच नव्हतं, त्यांना जन्मच घ्यायचा नव्हता. आपल्याकडे साधारण 9 महिन्यानंतर बाळाला जन्म दिला जातो. शुकदेव गोस्वामी हे काही केलं मातेच्या उदरातनं बाहेर यायला तयारच नव्हते, त्यांना यायचंच नव्हतं,
त्यांना ह्या भौतिक परिस्थिती प्रकृतीमध्ये आल्यानंतर ते म्हणणार, मी पुन्हा या 3 गुणांच्या विकारामध्ये अडकणार आणि पुन्हा माझ्या जन्म मृत्यूच्या विळख्यामध्ये मी अडकणार. आणि म्हणून 1 नाही 2 नाही 16 वर्ष ते त्या मातेच्या उदरामध्ये होते आणि त्या वेदना ज्या आहेत त्या 16 वर्ष ती जननी ती माता सहन करत होती. त्या इतक्या असह्य होऊ लागल्या की त्या शेवटी भगवंतांना शरण दिल्या की मला याच्यातनं सोडा, मला याच्यातनं मुक्त करा. आणि मग तिथे साक्षात भगवंत आले. तिथे त्यांनी सांगितलं की तुला काही होणार नाही, तू इथे जरी जन्माला आला तरी तू माझा भक्त म्हणून माझी सेवा करशील आणि तू परत माझ्या धामाला परत येशील. आणि म्हणून ते शुकदेव गोस्वामी तेव्हा त्यांनी ते बाहेर आले मातेच्या उदरातनं, तेव्हा त्यांनी जन्म घेतला. आणि मग काय नंतर मग त्या 16 वर्षाचा जन्म घेतल्यानंतर त्या बाल्यरूपामध्ये त्यांनी भगवंतांनी त्यांना स्पर्श केला किंवा आशीर्वाद दिला आणि ते त्या 16 वर्षाचे तरुण झाले तिथे. पण त्याच्यानंतर त्यांनी आपल्या आईलाही बघितलं नाही, वडिलांनाही बघितलं नाही, भगवंतांना नमस्कार केला आणि तिकडनं तडक निघाले की आपली आई कोण आहे जिच्या उदरात आपण 16 वर्ष होतो, की आपले वडील कोण आहेत त्यांच्याकडे त्यांनी जाणून घेताना. कारण ह्या भौतिक प्रपंचामध्ये पडायचंच नव्हतं, की मी आणि माझा भगवंत. आणि त्याच त्या अनन्य भक्तीमध्येच त्याच आध्यात्मिक आपण ट्रान्स जो असतो की नाही त्याच्यामध्येच होते. आणि त्यामुळे त्यांना तिकडनं तडक बाहेर निघाले. आणि मग तेच शुकदेव गोस्वामी आनंद मठ या ठिकाणी परीक्षित राजांना शाप मिळालेला होता 7 दिवसाचं मध्ये तुमचं मरण किंवा मृत्यू येईल म्हणून असा शाप मिळाला होता. आणि मग त्यांनी तक्षणी आपलं जे राज्य आहे त्याचा त्याग केला, आपल्या मुलांना ते सगळं सोपवलं आणि ते भगवंत कोण आहेत, ज्ञान काय आहे, मी मृत्यूला कसं सामोरं जाऊ शकतो, मृत्यू हे अंतिम सत्य आहे हे मी कसं स्वीकारू शकतो, आणि त्याच्या तयारीसाठी ते तिकडनं बाहेर पडले. आणि त्यांना शुकदेव गोस्वामी योगायोगाने जे आनंद मठ या ठिकाणी आले होते आणि मग त्या 7 दिवसामध्ये ज्ञान काय आहे, भगवंत कोण आहे हे त्यांना जाणून घ्यायचं होतं. आणि शुकदेव गोस्वामींनी सुद्धा त्यांना ते सांगितलं आणि तेच सगळ्यात पहिले श्रीमद भागवत म्हणजे 7 दिवसाचा जो भगवतम भगवंतांची लीला, भगवंत कोण आहेत, अध्यात्म काय आहे, तत्वज्ञान काय आहे हे सगळं सांगितलं, एका वेळी सांगितलं, 7 दिवसात सांगितलं. आणि म्हणून तो भागवत सप्ताह त्याला आपण म्हणतो. 7 दिवसात जे श्रीमद भागवतम सांगितलं जातं ते सगळ्यात पहिले परीक्षित राजांना. परीक्षित राजा हे जिज्ञासू वृत्तीने तिथं गेलेले होते आणि त्यांना ते सांगण्यात आलं. त्याच्यानंतर आपल्याकडे ध्रुव बाळा माहिती आहे की ध्रुव बाळाला सुद्धा वडिलांची इच्छा होती की वडिलांचं प्रेम मिळावं, त्यांच्या मांडीवर बसता यावं. पण काय झालं, त्यांची सावत्र आई जी होती की ती त्यांना काही केल्या ते सगळं मिळू देत नव्हती. आणि म्हणून त्या इच्छेपोटी त्या प्रेमामध्ये म्हणजे त्या आपण त्याला अर्थार्थी असं म्हणू शकतो की त्याच्या त्या गोष्टीसाठी ते बाहेर पडले. नारद मुनी त्यांना भेटले, त्यांनी नारद मुनींना गुरु केलं आणि भगवंताचं नामस्मरण करायला सुरुवात केली तर त्या लहान गा बाळाला सुद्धा भगवंत प्रसन्न झाले. म्हणजे तुम्ही कुठल्या ही हेतूने जरी भगवंताचा मनापासून तुम्ही जेव्हा त्यांना साद घालतात ते निश्चित तुम्हाला प्रसन्न होतात. सुग्रीव राजा आपल्या भावाने आपल्या पत्नीचं हरण केलं, आपलं राज्य आपल्याकडनं हिसकावून घेतलं आणि मग त्या राज्यासाठी ते प्रभू रामचंद्र यांना शरण गेले, यांना मित्र मानलं आणि त्यांची मदत घेऊन त्यांनी आपलं राज्य परत मिळवलं. म्हणजे अर्थार्थी ज्ञानी जिज्ञासू. आपल्याकडे अजून एक गोष्ट आहे की नैमिषारण्यामध्ये आपल्याला माहिती आहे की नैमिषारण्य म्हणजे शुकदेव गोस्वामींनी आनंद मठ इथे सांगितलं. त्याच्यानंतर सुत्याच ठिकाणी सुत गोस्वामी जे होते ते सुद्धा तिथे ते ऐकत होते. आणि म्हणून त्या सुत गोस्वामींनी जवळजवळ 200 वर्षांनी नैमिषारण्यामध्ये पुन्हा भागवत सप्ताह घेतला आणि भगवंतांबद्दल जवळजवळ 88,000 तिथे ऋषीमुनी तिथे आले होते आणि जमले होते आणि त्यांना अनेक प्रश्न पडले होते आणि त्या प्रश्नांची उत्तरे देत होते आणि तत्वज्ञान काय आहे, भगवंत काय आहेत हे सगळं सांगत होते. आणि जवळ तिथे म्हणजे अनेक ज्ञानी असतील, जिज्ञासू असतील,
ज्ञान घेण्याच्या जिज्ञासेने आलेले असतील म्हणा किंवा वेगवेगळ्या पद्धतीने तसे सगळे जण भगवंताला शरण जातात किंवा वेगवेगळ्या मार्गाने भगवंताची पूजा करतात. आणि मग यापैकी जो पूर्ण ज्ञानात आहे आणि जो सदैव शुद्ध भक्ती सेवेत मग्न असतो तोच श्रेष्ठ, कारण मी त्याला खूप प्रिय आहे आणि तो मला प्रिय आहे. मग इथे भगवंत म्हणतात की ज्याला माझ्याबद्दल संपूर्ण ज्ञान आहे किंवा जो शुद्ध भक्तीमध्ये अनन्य भक्तीमध्ये माझ्या सेवेमध्ये लीन आहे मग्न आहे, मग तो कुठल्याही कारणाने असो, अगदी अर्थातही, म्हणजे की राज्याच्या हे मला राज्य मिळावं, मला काही धन मिळावं, काही कुठल्या का हेतूने असे ना, पण नंतर त्याचं पर्यावसान काय होतं की दिव्य ज्ञानामध्ये होतं. कुठल्याही मार्गाने जरी तुम्ही गेला तरी आपण हे शिकलेलो आहोत आता, आणि त्यामुळे त्याला पुन्हा मग त्याला भगवंताच्या त्या भक्तीची इतकी गोडी लागते आणि मग असा जो भक्त असतो तो भगवंताला निश्चित प्रिय असतो. आणि मग आता पुढे भगवंत म्हणत आहे, बहुन मा जन्म ना म्हणते ज्ञान मानवा प्रपद्यते वसुदेव सर्वम इति स महात्मा स दुर्लभ. अनेकानेक जन्म आणि मृत्यूनंतर ज्याला वास्तविक ज्ञान प्राप्त होते तो मी अस्तित्वातील सर्व गोष्टींच्या कारणांचे परमकारण असल्याचे जाणून मला शरण येतो असा महात्मा अत्यंत दुर्लभ असतो. मग आता इथे आपल्याला भगवंत म्हणत आहे, जसं आपण मगाशी पाहिलं की मॅरेथॉन एकच कोणीतरी जिंकतो, तसं अनेक जन्मांनी मृत्यूनंतर ज्याला वास्तविक ज्ञान प्राप्त होते भगवंत कोण आहेत, परमात्मा कोण आहेत आणि त्यांचं स्वरूप काय आहे, त्यांचं वास्तविक स्वरूप काय आहे, आत्मसाक्षात्कार होणं काय आहे, तर हे सगळं एका जन्मात शक्य नाही. त्यासाठी कठोर परिश्रम घ्यावे लागतात आणि कठोर परिश्रम घेतल्यानंतर काय होतं की हळूहळू आपल्यातले जे षड्रिपू आहेत, आपल्यातले विकार जे आहेत ते बाजूला सारल्याशिवाय भगवंताला एंट्रीच नाहीये हो. त्यामुळे हळूहळू जे शुद्धीकरण, अंतर्बाह्य शुद्धीकरण झाल्यानंतरच आपल्याला साक्षात्कार होणार आहे किंवा तो मार्ग मोकळा होणार आहे. आणि म्हणून त्याच्यासाठी अनेक जन्म जावे लागतात आणि त्याच्यानंतर आपल्याला हे ज्ञान, वास्तविक ज्ञान प्राप्त होतं. आणि मग हे ही जी सृष्टी जी आहे, हे कनिष्ठ प्रकृती, ही श्रेष्ठ प्रकृती, परा प्रकृती, अपरा प्रकृती, हे जे सगळं काही आहे ते ह्या सगळ्या गोष्टींचा उगम काय आहे, काय कारण आहे, कशामुळे हे होतं, हे सगळं तो हे जाणून तो जो भगवंताला शरण येतो त्यालाच हे सगळं जाणतो. आणि असा एखादाच असतो, सगळे नसतात, एखादाच असतो आणि त्याला महात्मा असं म्हणतात. ते गुरुपदावर असतात, ते संत पदावर असतात, शतकातून एकाच एकच कोणीतरी होतो. जसं आता आपण पाहिलं की आपण ही भगवद्गीता शिकतो आहोत, भगवद्गीता जशी आहे तशी शील प्रभुपाद, शतकातला एखादाच कोणीतरी होतो की जो वयाच्या 70 सुद्धा धारिष्ट धरतो की नाही मला जायचं आहे आणि म्हणून घेतो आणि त्या मालवाहू जहाजामधनं अमेरिके काय काढतो आणि वर्षभराच्या आत इस्कॉन सारखी संस्था स्थापन करतो आणि त्याच्यानंतर पुढच्या 10-11 वर्षांमध्ये जवळजवळ संपूर्ण देशभर, म्हणजे संपूर्ण जगभर, सॉरी देशभर नाही संपूर्ण जगभर 108 पेक्षा जास्त मंदिरं म्हणतो. आणि छोटं मोठं मंदिर नाही तर इस्कॉनची मंदिरं किती भव्य दिव्य आहेत हो की नाही. तर हे कोणीतरी जो महात्मा आहे तोच हे करू शकतो. आपण सामान्य लोक ह्या गोष्टीचा विचार सुद्धा करू शकत नाही. 70 विचार करा, आपण 70 आपल्या घरात जर एका वयोवृद्ध व्यक्ती असतील तर त्यांची दिनचर्या काय असते किंवा आपल्याकडनं त्यांच्या काय अपेक्षा असतात की त्यांनी बसावं, उठावं, सकाळी थोडस वॉकला जावं, चालावं, त्याच्यानंतर यावं, खावं, प्यावं, झोपावं, आराम करावा हो की नाही. पण वयाच्या 70 सुद्धा ते एखाद्या तरुणाला लाजतील असं कार्य प्रभुपादांनी केलं, कारण ते कोण होते, महात्मा होते. असे एखादा दुर्लभ असतो जो शतकामधून एखादाच तयार होतो की ज्याला भगवंत त्याच्या पाठीशी असतात आणि ते कार्य करून घेतात. आता आपण पुढे बघूया, ज्यांचे ज्ञान भौतिक कामनांनी हिरावलेले आहे ते अन्य देव देवतांना शरण जातात आणि आपल्या स्वभावानुसार आराधनेच्या विशिष्ट विधी विधानांचे पालन करतात. मी परमात्मा रूपाने प्रत्येकाच्या हृदयात स्थित आहे. जेव्हा मनुष्य विशिष्ट देवतेची उपासना करण्याची इच्छा करतो तेव्हा त्या विशिष्ट देवतेवर मी त्याची श्रद्धा दृढपणे स्थिर करतो, जेणेकरून तो त्या देवतेची उपासना करण्यात स्वतःला समर्पित करू शकतो.
मग आता आपल्याला माहिती आहे की आपण परवाच आपण पाहिलं की कर्म अकर्म हो की नाही, कर्मी लोक जे भगवंताची आराधना करतात किंवा विविध देवतांची प्रतिदेवतांची आराधना करतात. आपण ह्या भौतिक जगामध्ये आहोत, हा प्रपंच आपल्या पाठीशी आहे आणि मग त्या प्रपंचामध्ये अनेक प्रश्न आहेत. मग माझ्या मग मुलाचं शिक्षण असेल, नोकरी असेल, लग्न आहे, लग्न झाल्यावर त्याला मग मुलं बाळ होत नाहीयेत, मग काही काही वेगवेगळे प्रश्न आहेत. कोणी आजारीच पडलं आहे, कोणाचं काय कोणाचं काही, तर अनेक प्रश्न आपण घेऊन त्या भगवंताला शरण जातो की बाबा माझा हा हा प्रश्न आहे, मी हे करेन, मग तुम्हाला माझं हे जे आहे हा प्रश्न सोडवण्यास मदत कर. म्हणजे आपण कुठल्या तरी उपासना करतो, पारायण करतो, काहीतरी करतो कशासाठी, कुठली तरी पूजा अर्चा घालतो, कोणीतरी सांगतं ही पूजा घाला, असं करा तसं करा, ह्या देवदर्शनाला जा, इथे जाऊन या तिथे जाऊन या, त्याचं कारण काय की आपला तो प्रपंच, आपला जो प्रपंचिक प्रश्न जो आहे, आपला जो भौतिक प्रपंच मधला जी जी समस्या जी आहे ती सोडवण्यासाठी म्हणजे आपण देवतांना शरण जातो आणि ते आपल्याला तशा पद्धतीने आपण जर आपण मनापासून जर केलं असेल तर आपल्याला फळही देतात किंवा आपलं ते काम जे आहे ते पूर्णही करतात. पण मग इथे भगवंत काय सांगतात, तुम्ही जरी प्रतिदेवतांची पूजा केली, आराधना केली, तरी तुमच्या मनामध्ये जी भक्ती जी आहे की आपल्यामध्ये एक इच्छा, जी इच्छा शक्ती की नाही मी देवाला शरण जाणं, मी ही भक्ती करणं, हा विचार प्रकट होणं किंवा ही जी भक्ती आपल्या मनातली ती जी श्रद्धा जी आहे ती तयार होणं किंवा ती दृढ होणं आणि आपल्याकडनं ते काम करून घेणं, हे सगळं जे आहे भगवंत काय सांगत आहे की मी प्रत्येकाच्या हृदयामध्ये स्थित आहे आणि मी त्या विशिष्ट देवतेवरची त्याच्या त्याची जडलेली श्रद्धा, त्याची जडलेली तो करत असलेली उपासना जी आहे ते मी स्थिर करतो, ते स्थिर त्याच्यामध्ये सातत्य येण्याचं सामर्थ्य मी त्याला प्रदान करतो, असं तिथे भगवंत म्हणत आहेत. आणि जेणेकरून आपण जी त्या भगवंताला ज्या देवतेला शरण गेलेलो आहोत त्या प्रति देवतेची उपासना करण्यासाठी आपल्यामध्ये तेवढी शक्ती येवो किंवा आपल्यामध्ये ते सातत्य राहो, ते आपण रोज करो आणि आपण ती उपासना जी आहे ती त्या देवतांना समर्पित करो, म्हणजे ते सुद्धा तिथे सुद्धा भगवंत आपल्यासाठी उभे आहेत आणि आपल्याकडनं ती आराधना उपासना करवून घेत आहेत, असं इथे सांगत आहेत. आणि मग पुढे म्हणत आहेत, अशा श्रद्धेने युक्त होऊन तो विशिष्ट देवतेची कृपा संपादन करण्याचा प्रयत्न करतो आणि आपले इच्छित भोग प्राप्त करतो, परंतु वस्तुतः हे लाभ केवळ मीच प्रदान करतो. अल्पबुद्धी लोक देवतांची उपासना करतात आणि त्यांना प्राप्त होणारी फळे मर्यादित व अनित्य असतात. देवतांचे उपासक देवलोकांची प्राप्ती करतात, पण माझे फक्त अखेर माझ्या परमधामाची प्राप्ती करतात. मग काय होतं अशाने की आपण एखाद्या प्रतिदेवतांची पूजा केली किंवा आपण लक्ष्मी पूजन केलं आणि की आपल्यासाठी की आम्हाला धनधान्य विवर्धना किंवा कशाची कमी पडू देऊ नको, की अन्नपूर्णा मातेची पूजा केली आणि म्हणजे आपण वेगवेगळ्या देवदेवतांची, भगवान शिवशंकर असतील आणि गणपती बाप्पा असेल, आता आपल्याकडे सगळ्यांकडे गणपती बाप्पा येऊ घातलेला आहे, तर ह्या सगळ्यांची आपण वेगवेगळी उपासना करतोय, पूजा करतो आहे. मग आपले जे काही प्रश्न आहेत, प्रापंचिक जे समस्या आहेत, ते आपल्याला पूर्ण करण्यासाठी त्या ज्या प्रतिदेवता ज्या आहेत, जे आपल्याला ते जे काही फलित प्राप्त करत आहेत ते कोणाकरता करतात, त्याचं फायनल अप्रुव्हल कोणाकडे आहे, तर भगवंताकडे आहे. भगवंतच त्यांना त्यांना सांगतात की तुम्ही त्यांना जे हवं आहे ते प्रदान करा, त्यांनी तेवढी तेवढी उपासना केलेली आहे. आणि म्हणजे इनडायरेक्टली भगवंतच आपल्याला आपल्याला जो काही समस्या आहे किंवा आपल्याला जे काही हवं आहे ते आपल्याला प्राप्त करण्यासाठी मदत करतात. आणि मग असं आपण करतच राहतो, म्हणजे बऱ्याच जणांना असं वाटतं की आपण भगवंताची इच्छा आराधना करावी आणि फळ प्राप्त करून घ्यावं, म्हणजे काय की सकाम भक्ती ही आपण पुन्हा म्हणजे एक प्रकारचा व्यवहार, एक प्रकारचं ट्रेडिंग, भगवंताची भक्ती करायची फळ प्राप्त करायचं, भक्ती करायची फळ प्राप्त करायचं. पण मग काय होतं, आपण ह्या जन्ममृत्यूच्या चक्रामधनं काय बाहेर पडत नाही. पण जे ज्ञानी आहेत, ज्यांना माहिती आहे की सकाम भक्ती काय आहे, शेवटी पुन्हा जन्म मृत्यूचा चक्र आहेच, त्याच्यातनं जर बाहेर पडायचं असेल तर सकाम भक्ती नाही करायची,
आपल्याला माहिती आहे काय करायचं, भगवंताला सगळं अर्पण करायचं, अकर्म करायचं. जी काही भक्ती करतो आहोत, जी काही साधना करतो आहोत, जी काही पूजा विधी करतो आहोत, जी काही सेवा करतो आहोत, ती भगवंतालाच अर्पण करायची, कृष्णार्पण वस्तू म्हणून त्याच अर्पण करायची. तो ठरवेल काय करायचं ते. आणि अशा वेळी काय होतं, अशा ज्ञानी लोक कर्मबंधनात अडकत नाहीत, जन्म मृत्यूच्या फेऱ्यात अडकत नाहीत, आणि क्रमशः त्यांना मोक्ष प्राप्ती निश्चितच होते, परमधामाची प्राप्ती निश्चितच होते, असं इथे भगवंत सांगत आहेत. आणि मग पुढे म्हणत आहेत भगवंत, मला पूर्णपणे न जाणणाऱ्या अल्पबुद्धी लोकांना वाटते की मी पुरुषोत्तम भगवान श्रीकृष्ण पूर्वी निराकार होतो आणि आता व्यक्तित्व रूप धारण केलेलं आहे. त्यांच्या अज्ञानामुळे ते माझे अविनाशी आणि अनुपम असे दिव्य स्वरूप जाणू शकत नाही. तर मग इथे भगवंत सांगत आहेत की बऱ्याच जणांना असं वाटत असतं की भगवंत हा सगुण साकार नसून निर्गुण निराकार आहे, आणि त्यांना व्यक्ती पूजा किंवा मूर्ती पूजा हे मान्य नाही आहे, म्हणजे भगवंत एका व्यक्ती स्वरूपात आहेत हे मान्य नाही आहे. आणि त्यामुळे ते भगवंताचं जे अविनाशी आणि अनुपम असं जे रूप आहे किंवा ते जाणू शकत नाहीत, किंवा भगवंतांचं ते दिव्य स्वरूप जाणू शकत नाही, कारण की भ्रम आहे ना, अज्ञान रूपी भ्रम आहे की तो कोणीतरी निर्गुण निराकार आहे. आणि त्यामुळे भगवंत त्यांनी कृष्णाच्या अवतारामध्ये त्यांनी मानव रूप धारण केलेलं आहे, नाहीतर तेव्हा त्यांना तिथे रूप मिळालेलं आहे, मनुष्य रूप मिळालेलं आहे, असा त्या लोकांचा समज असतो. आता पुढे भगवंत म्हणत आहेत, मूढ आणि अज्ञानी लोकांना मी कधीही प्रकट होत नाही, माझ्या अंतरंग शक्तीद्वारे मी त्यांना अप्रकट राहतो आणि म्हणून मी अजन्म आणि अच्युत असल्याचे ते जाणूच शकत नाही. अर्जुन, मी पुरुषोत्तम भगवान भूतकाळ भविष्य भगवान भूतकाळात घडलेले सर्व काही, घडत असणारे सर्व आणि भविष्य काळात घडणारे सर्व जाणतो, मी सर्व जीवांना जाणतो, परंतु मला कोणी जाणत नाही. मग आताच आपण पाहिलं की बऱ्याच जणांना भगवंत सगुण साकार आहेत याच्यावरच विश्वास नाही आहे. मग असे असे जे लोक आहेत की ज्यांचा भगवंतावरच विश्वास नाही, त्यांच्या स्वरूपावरच विश्वास नाही आहे, मासे अज्ञानी मूढ संशयात्मा मूढात्मा, भगवंतांनी वेगवेगळी विशेषण दिलेली आहेत. अज्ञानी लोक जे आहेत त्यांच्यासाठी भगवंत असून सुद्धा प्रकट होत नाहीत, कारण की भगवंत प्रत्येकाच्या अंतरंगामध्ये आहेत की नाही, पण ते तिथे प्रकट होत नाही त्यांच्या समोर. आणि त्यांना असं काय वाटतं की अशा लोकांना भगवंत हे अजन्म आहेत, त्यांचा ते अवतीर्ण होत असतात, ते अच्युत आहेत, ते चिरंतन आहेत, शाश्वत आहेत, तर हे ते जाणू शकत नाहीत किंवा त्यांचा त्याच्यावर विश्वासही नसतो. भगवंत कोण आहेत? तर भगवंतांना भूतकाळात काय घडलं आहे तेही माहिती आहे, भविष्य काळात काय होणार आहे तेही माहिती आहे, आणि आज वर्तमान काळात काय सुरू आहे, आजूबाजूला काय सुरू आहे हेही माहिती आहे. हे केवळ आणि केवळ भगवंतच जाणू शकतात, पण आपण सजीव हे जाणू शकत नाही. आणि हे भगवंताला माहिती आहे, हे आपल्यासारख्या लोकांना, सामान्य लोकांना, सामान्य जीवांना हे माहिती नसतं, किंवा ते त्याचा त्यांच्यावर विश्वासही बसत नाही. आता आपण पुढे बघूया. मग पुढे भगवंत काय सांगतात, येषां तत्वगतम पापम जनानां पुण्यकर्मणां ते द्वंद्व मोह निर्मुक्ता भजन्ते मा दृढव्रतः. ज्यांनी या जन्मी आणि पूर्वजन्मी पुण्य कर्म केले आहे आणि त्यांची पाप कर्म पूर्णपणे नष्ट झाली आहेत, ते द्वंद्व रूपी मोहातून मुक्त होतात आणि दृढ निष्ठेने माझ्या सेवेमध्ये युक्त होतात. इथे भगवंतांनी काय सांगितलंय बघा, की त्यांचं पूर्वसंचित चांगलं आहे, आणि म्हणजे ह्या जन्मातही ते भगवंताची सेवा करत आहेत, भक्ती करत आहेत. ते ह्या जन्मात का करत आहेत, कारण की काहीतरी पूर्वसंचित घेऊन आलेले आहेत, म्हणून मनामध्ये इच्छा निर्माण झाली भगवंताचं दर्शन घेण्याची, मग भगवंतांचं जे काही ज्ञान आहे ते जाणून घेण्याची, मग ते शिकण्याची उत्कंठा निर्माण झाली, मग त्याच्यानंतर ते अजून त्याच्यातलं ज्ञान सखोल घेण्याची उत्कंठा झाली. मग कुठेतरी कुणीतरी सांगितलंय बाबा नामजप करा, मग नामजप करायला लागले, मग ग्रंथाचं वाचन वाढलं ते करायला लागले, त्याचा अर्थ समजून घेण्याचा प्रयत्न करू झाला. म्हणजे हे जे सगळं काय आहे की ह्या जन्मी किंवा पुण्यजन्मी हे
जे आहेत की हे तुम्ही तुमचं काहीतरी पुण्याची शिदोरी आहे आणि म्हणूनच हे करू शकतात. आणि हे केव्हा शक्य आहे की ज्यांच्यामुळे ज्यांची पाप कर्म पूर्णपणे नष्ट झालेली आहेत आणि जे द्वंद्व रूपातून मोहातून मुक्त झालेले असतात ते निश्चित भगवंताच्या सेवेमध्ये रुजू होतात किंवा आपली आध्यात्मिक प्रगती साधण्याचा प्रयत्न करतात किंवा त्याच्यामुळे त्यांना प्रगती होतेच होते मिळतेच मिळते असे भगवंत इथे सांगता आहेत. आणि मग त्याच्यासाठी आपल्याकडे इथे छान उदाहरण आहे. मृगारीची गोष्ट आहे आपल्याकडे इथे. ही मी तुम्हाला नंतर काहीतरी सांगेन. पण आता आपण पुढे जाऊया. मग पूर्णपणे मत्परायण झालेले जे मला भौतिक सृष्टीचा संचालक, देवतांचा नियंत्रक, सर्व यज्ञांचा अधिष्ठाता, भगवंत म्हणून जाणतात ते मृत्यूसमयी सुद्धा मला जाणू शकतात. म्हणजे इथे भगवंतांनी सांगितलेलं आहे की हा श्लोक खूप महत्वाचा आहे आणि याच्यावर आपला 8वा अध्याय अवलंबून आहे की जे पूर्णपणे मत्परायण झालेले आहेत म्हणजे जे मला शरण आलेले आहेत तर अशा सर्व जो कोणी आणि मला सगळ्या गोष्टींचा अधिष्ठाता मानतो आहे, यज्ञाचा अधिष्ठाता मानतो आहे, तर तो मला मृत्यूसमयी सुद्धा जाणू शकतो किंवा मृत्यूसमयी सुद्धा मला स्मरण करू शकतो. आणि मग असा जो भक्त आहे तो मला पूर्णपणे शरण आलेला असतो. मग आपण आजच्या अध्यायात काय पाहिलं की कृष्णाबद्दलच्या ज्ञानाचा महिमा, भगवान कृष्णांच्या शक्तीचं ज्ञान, म्हणजे भगवान श्रीकृष्ण कोण आहे, त्यांची शक्ती काय आहे, शक्तीच्या वेगवेगळ्या अभिव्यक्ती काय आहेत, भगवान श्रीकृष्णांना शरण जाणं म्हणजे नेमकं काय, देवपूजा, व्यक्तित्ववाद आणि यातला भगवंतांनी आपल्याला फरक सांगितला. आणि भ्रमातून भक्तीकडे, म्हणजे देव कोणी निर्गुण निराकार नसून एक सगुण साकार आहे आणि आपल्याला भक्ती मार्गाने जर आपण पुढे गेलो तर निश्चितच आपल्याला प्रगती आहे असं कुठेतरी भगवंतांनी सांगितलेलं आहे. आणि इथेच आपला 7वा अध्याय संपलेला आहे. हरे कृष्णा सगळ्यांना. हरे कृष्ण माताजी, हरे हरे कृष्ण कृष्ण माताजी. कृष्ण, आपण आता लगेचच 8वा अध्याय सुरू करणार आहोत. तर मला मला हे रेकॉर्डिंग स्टॉप करून परत मला एक मिनिट, मी रेकॉर्डिंग स्टॉप करते आणि मग परत ऑन करते. एक मिनिट, रेकॉर्डिंग स्टॉप.